शुक्रवार को मोमिनपुरा इलाके में गश्त के दौरान तहसील पुलिस के हाथों वांटेड आरोपी पकड़ा गया, जिसके पास से तकरीबन 13,000 का गांजा जब्त किया गया है। कोर्ट में पेश करने के बाद आरोपी को 3 दिन के रिमांड पर रखा गया है। आरोपी मोमिनपुरा निवासी 30 वर्षीय शेख कलाम है। शुक्रवार की शाम 7 बजे के दरमियान PSI स्वप्निल अपने पथक के साथ मोमिनपुरा इलाके में पेट्रोलिंग कर रहे थे, तभी उन्हें एक बाइक सवार संदिग्ध दिखा। उसे ठीक से जांच करने पर फरार आरोपी शेख कलाम के होने की बात सामने आई। कलाम के पास से 13,000 का गांजा तहसील पुलिस ने जब्त किया है। छानबीन करने पर जानकारी सामने आई कि आरोपी जनवरी 2020 से गांजा तस्करी के आरोप में 5 पावली पुलिस स्टेशन से फरार है। काल दिनांक 4/9/2020 रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास PSI स्वप्निल वाघ हेड कॉन्स्टेबल प्रमोद शनिवारे आणि त्यांचे पथक मोमिनपुरा भागात पेट्रोलिंग करत असताना फुटबॉल ग्राउंड कब्रस्तान रोडवर एक इसम संशयास्पद रीतीने मोटरसायकल जाताना दिसला। आमच्या पथकाला बघून तो संशयितरित्या पडू लागल्याने आमच्या पथकाला संशय आले, म्हणून त्याचा पाठलाग करून त्याला मोटरसायकलचे थांबवले असता तो नकापोस अवस्थेत होता। त्याने डोक्याला दुपट्टा गुंडलेला होता, म्हणून त्याचा नकाब खाली काढला असता तो शेख सलाम वल्द शेख कलाम वय 30 वर्ष राहणार मोमिनपुरा अन्सारनगर चार नाटोलच्या मागे इथला रहिवासी होता आणि तो गांजा विक्रीचा धंदा करणार असल्यामुळे आमच्या पथकाला त्याची माहिती होतीच, म्हणून त्यांचा संशय बळावला आणि त्यांना त्यांची झडती घेतली असता त्याच्या मोटरसायकलवर एक प्लास्टिकची पिशवी दिसली। ती पिशवी त्यांनी उघडून बघितली असता त्याच्यामध्ये सुकलेला गांजा होता। लगेच 2 प्रतिष्ठित पंच आणि वजनांना वजनमाप घेऊन ते गांजाचे मोजमाप केले असता तो 1 किलो 300 ग्राम अशा प्रकारे 13,000 रुपयाचा गांजा आणि झडतीमध्ये 2,000 रुपये असे 15,000 रुपयाचा माल मिळून आला। त्याला पोलीस स्टेशनला आणले, त्यानंतर पुन्हा अशी माहिती मिळाली की हा जो आरोपी शेख सलाम वल्द शेख कलाम हा जानेवारी 2020 पासून पोलीस स्टेशन 5 पावली अपराध नंबर 122/20 20B NDPS ॲक्टमध्ये ज्यामध्ये 27 किलो गांजा 2,70,000 रुपयाच्या आरोपीकडून जप्त केला होता तेव्हापासून तो फरार होता। तर त्या गुन्ह्यातसुद्धा तो वॉन्टेड होता। त्यावरून पोलीस स्टेशन तहसील येथे आरोपीविरुद्ध अपराध नंबर 446/20 20B NDPS ॲक्टमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। आज रोजी विद्यमान कोर्टामध्ये आरोपीला कुटक केले, आरोपीच्या 3 दिवसाचा PCR मिळालेला आहे। आता हा गांजा कुठून आणला, याचे इतर साथीदार कोण आणि अजर इतर कुठल्या गुन्ह्यात तो फरार असल्याची आम्ही आता 3 दिवसामध्ये चौकशी करणार आहोत आणि त्यानंतर येथील आरोपी शेख सलाम वल्द शेख कलाम 32 वर्ष राहणार मोमिनपुरा यांना PS 5 पावलीच्या ताब्यात देण्यात येईल।